ही आहे नांदेड जिल्ह्यातील अर्धापूरचे शेतकरी अमजद तडवी यांची लसूण शेती। या जमिनीत ते पूर्वी केळीचं पीक घ्यायचे, पण यंदा पावसानं दगा दिला, विहिरीनंही तळ गाठला, त्यामुळे केळीला पाणी पुरणार नाही हे अमजद यांच्या लक्षात आलं आणि यावर उपाय म्हणून लसूण लागवडीचा पर्याय पुढे आला। आम्हाला जे आम्ही केळी लावत होतो, केळीमध्ये आम्हाला पाणी पुरायचा अंदाज नाही होता, आणि ज्या आम्ही चार महिन्याचे जे लसण आहे, ज्या लसणाची आम्ही निवड केली ऑमलेटन जात पैतुलची आणि याला लागवड केली। लसूण हे खरतर कमी दिवसात येणार पीक, त्यामुळे अमजद तडवी यांनी एक एकर मध्ये बैतुल या जातीच्या लसणाची 4x4 फुटाचं अंतर सोडून लागवड केली। लसूण लावताना बुरशीनाशकाचा त्यांनी वापर केला। एका एकरासाठी त्यांना 240 किलो बियाणं लागलं। आम्ही काय केलं, पहिले तर आपला गांडूळ खात, कंपोस्ट खात, आणि जे आपले लावायच्या वेळी याला आम्ही जे मशागत केली, नंतर त्याला बायाच्या हाताने आणि माणसाचे अकोळा करून 4 इंचवर लावली आणि 10x26 आणि मायक्रोन्यूटन या खातचे आम्ही देऊन नंतर याला लागवड केली। आम्ही पेस्टिसाइड याला 4 फवारणी केले आणि 2-4 वेळी खाद दिले आणि अजून 0-52-34 0-50 आणि मॅग्नेशियम चालू आहे। अमजद तडवी यांनी पाण्याचं नियोजन अत्यंत अत्याधुनिकपणे केलंय। त्यासाठी इस्रायलमध्ये वापरली जाणारी रेनपोर्ट ही पद्धत वापरली आहे। स्प्रिंकलरच्या तुलनेत रेनपोर्टमुळे पिकाला कमी पाणी लागतं। रेनपोर्टसाठी एकरी 35,000 ते 40,000 रुपयांचा खर्च येतो। तर ही जनरली ही जी रेनपोर्ट सिस्टीम आहे, ही सिस्टीम पूर्वीपासून जर बघितलं तर ही इस्रायल देशामध्ये वापरली जाते। रेनपोर्टमध्ये तुम्हाला फायदा काय होतो की जे क्लोज स्पेसिंगचे जे पीक आहेत, जे जवळजवळ लावणारी पीक आहेत की ज्याच्यामध्ये सोयाबीन आहे, हरभरा आहे, तुमचं कांदा आहे, लसूण आहे, नंतर भाजीपाल्याची पीक आहेत, या पिकांना आणि त्यातली त्यात कांदा, लसूण, बटाटा किंवा गाजर, मुळा यासारखी पिकं की ज्यांचं मूळ खाद्य हे जमिनीमध्ये वाढतं, तर त्या जमिनीला ताण देऊन जमीन फुगवणं गरजेचं असतं आणि हा या रेनपोर्टचा सगळ्यात बेसिक फायदा आहे। अमजद तडवी यांच्या लसणाला सध्या 8 ते 9 पात्या दिसतात। यावरून साधारणतः 25 ग्रॅमचा एक लसूण गड्डा तयार होईल असा अंदाज अमजद यांचा आहे। अमजद यांना यातून एकरी 12 ते 13 टन उत्पादनाची अपेक्षा आहे। याला सरासरी भाव 60 रुपये प्रति किलो मिळाला तरी यापासून त्यांना 7 ते 8 लाखांचं उत्पन्न मिळेल। बियाणं, रेनपोर्ट, मजुरी, खत, फवारणी असा 1 लाखांचा खर्च वजा करता त्यांना 6 ते 7 लाखांचा निव्वळ नफा मिळणार आहे। आम्हाला 1,05,000 रुपये आतापर्यंत खर्च आला। लावत्या वेळी लसण जे घेतले आम्ही 2.5 क्विंटल 25,000 बेना झाला आणि रेनपोर्टचा 40,000 रुपये झाला आणि खाताचा खर्च 10,000 रुपये झाला, फवारणीचा खर्च जे आहे 7-8,000 रुपये झाला आमचा, सगळ्या मिळून आम्हाला 1,05,000 बायाचा खर्च आला आणि निंदन करून घेतले। आम्हाला असं दिसायलं की बाबा 60 रुपये बी भाव भेटलं तो 6-7 लाख रुपयाचा होण्याचा अंदाज आहे 4 महिन्यामध्ये। मराठवाड्यामध्ये सध्या पाण्याची गंभीर समस्या आहे। अशा परिस्थितीमध्ये योग्य नियोजनात्मक परिस्थितीवर कशी मात केली जाऊ शकते हेच अमजद तडवी यांनी दाखवून दिलंय। नांदेडहून योगेश लाटकरसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।